मित्रांनो आपण चित्रवाचन हा पाठ पाहत आहोत। तर अगोदर आपण पान नंबर 60 वरील चित्राचे निरीक्षण करू। वर्णन केलेले आहे आणि ते वहीमध्ये लिहिलेले आहे। आता आज आपण पान नंबर 61 वरील चित्राचे वर्णन करू, ते सुद्धा वहीमध्ये लिहायचे आहे। तर आता तुम्हाला काय दिसत आहे, हे कशाचे चित्र आहे बरं? तर व्हेरी गुड, हे रात्रीचे चित्र आहे। कशावरून ओळखलं तुम्ही रात्रीचे चित्र आहे ते? तर काय काय दिसतं तुम्हाला चित्रामध्ये? तर सर्वत्र अंधार पसरलेला आहे, आकाशात चांदण्या चमचम करतात आणि पूर्ण गोल चंद्र आकाशामध्ये उगवलेला आहे। त्यानंतर मग हे जे दिसत आहे चित्रामध्ये, त्या चित्रांची आपल्याला काय करायची? नावे लिहून काढायची। मग काय लिहिता येईल? तर सर्वत्र अंधार पसरलेला आहे, मग अंधार हा शब्द तुम्ही लिहून काढा। त्यानंतर काय दिसत? तर आकाशात चांदण्या चमचमतात, मग लिहा चांदण्या हा शब्द सुद्धा तुम्ही लिहून काढा। त्यानंतर आकाशात पूर्ण गोल चंद्र दिसत आहे, मग लिहा पूर्ण गोल चंद्र। त्यानंतर आकाशात विमान उडत आहे, मग लिहा विमान। त्यानंतर पहा बरं, एक मोठं असं झाड दिसत आहे आणि झाडावरती छोटे छोटे काजवे चमचमतात, मग लिहा झाड। नंतर दुसरा शब्द आहे काजवे। परत पहा बरं, आणखी काय दिसत? झाडाखाली दोन घरे आहेत, मग लिहा दोन घरे। घरामध्ये दिवे लागलेले आहेत, मग लिहा दिवे। त्यानंतर घराच्या समोर एक छान अस तुळशी वृंदावन आहे, मग लिहा तुळस। घराच्या समोर कंदील लावलेले आहे, मग लिहा कंदील। घराच्या शेजारी एक छोटीशी नदी वाहत आलेली आहे, मग लिहा नदी। आणि महावरण नदीत काय दिसतं तुम्हाला? तर नदी पूर्ण गोल आकाशातल्या चंद्राचे प्रतिबिंब उमटलेले दिसत आहे, मग लिहा चंद्राचे प्रतिबिंब। मग कोणते कोणते शब्द लिहिले आपण? अंधार, चांदण्या, पूर्ण गोल चंद्र, विमान, मोठस एक झाड, काजवे, नंतर दोन घरे, कंदील, दिवे आणि नदी आणि चंद्राचे प्रतिबिंब। मग या आधारे आपण काय करायचं? आता या शब्दाच्या आधारे वर्णन करून लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। मग लिहा तुम्ही, आकाशामध्ये सर्वत्र अंधार पसरलेला आहे, चांदण्या चमचम चमकतात, आकाशात पूर्ण गोल चंद्र दिसत आहे, एक मोठस झाड आहे, झाडावर काजवे चमचम चमकतात, त्यानंतर झाडाच्या जवळ दोन घरे आहेत, घरामध्ये दिवे लागलेले आहेत, घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे, घराच्या समोर कंदील अडकवलेले आहे आणि घराच्या जवळून एक नदी वाहत आलेली आहे, नदीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडलेले आहे। तर अशा पद्धतीने आपण हे चित्र वर्णन केलेलं आहे। तर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना हे चित्र वर्णन लिहिण्याच्या कामामध्ये मदत करायची आहे।